अमित भुईगळ त्याच्याच बरोबर अनिल जाधव सन्मानित मंच उपस्थित बंधू आणि भगिनो मला याची जाणीव आहे की ही सभा लांबलेली आहे आणि म्हणून मी आपल्याशी असताना थोडक्यातच या ठिकाणी बोलणार आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सभा चालू झाल्यापासून मोबाईल नेटवर्क जे आहे ते बिल ते बीड मधलं बंद पडलेलं आहे. मी शास्त्राचे असणारे जाहीर आभार मानतो. मी शास्त्राचे असणारे जाहीर आभार मानतो की त्यांनी असणारं नेटवर्क बंद केलं याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. मित्रो लोकसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येईल लोकसभेचं इलेक्शन जसं जसं जवळ येईल तस तशी ह्या देशातली असणारी परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्यासारखी होईल असा भाग आहे. आता आरएसएसवाल्यांचा नवा प्रचार सुरुवात झालाय. काय सुरुवात झालाय की मोदींना तिसरी टर्म मिळणार, मोदींना तिसरी टर्म मिळणार, दोन वर्ष फक्त पंतप्रधान राहणार आणि त्याच्यानंतर साधू होऊन हिमालयात निघून जातील असा प्रचार चाललेला. माझा आरएसएसवाल्यांना आव्हान आहे, तुम्ही दोन वर्षाने कशाला सांगताय, तुम्ही आत्ताच त्यांना हिमालयामध्ये पाठवून द्या. या देशावरचं फार मोठं भलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. काँग्रेसवाले राहुल गांधीचं गुणगान गातात, फार चांगली गोष्ट आहे, स्वागत करतो. पण काँग्रेसवाल्यांना एक सांगतो की राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा. राहुल गांधीला निर्णय घेण्याचं शिकवा. एका बाजूला राहुल गांधी अडाणीच्या विरोधात आंदोलन करतोय. अडाणीचा असणारा अर्थव्यवस्था ही देशाला धोक्यात आणतोय म्हणून सांगतोय. चूक सांगत नाही, बरोबर सांगतोय. तो चुकीचं काहीच बोलत नाही. पण ज्याच्या बरोबर राहुल गांधींनी मैत्री केली, ज्याच्या बरोबर राहुल गांधी राजकीय मैत्री करायला बघतोय असा असणारा एनसीपी असं म्हणतोय की अडाणीशिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही, अडाणीशिवाय दुसरा चांगला माणूस कोणच नाही. आणि त्याच्या उद्घाटनाला मी जाणार आहे आणि उद्घाटन करून सुद्धा येतो आणि तो राहुल गांधीच्या छाताड्यावरती नाचायला सुरुवात करतो अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो एक तर तुम्ही अडाणीच्या बाजूने आहात किंवा तुम्ही असं अडाणीच्या विरोधात आहात.
जे विरोधात आहे ते एका बाजूने, झाल्या घोषणा देऊन झाल्या झाल्या का रे? हा म्हणजे एका बाजूला तुम्ही असं अडाणी जे करतोय ते चुकीचं आहे किंवा अडाणी जे करतोय ते बरोबर आहे, तुम्हाला एक बाजू कुठली तरी घेतली पाहिजे. तुम्हाला एक बाजू कुठली तरी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. पण हा बाबा राहुल गांधी बाबा निर्णय घेऊ शकत नाही कुठल्या बाजूला जायचं कुठल्या बाजूला जायचं नाही. स्वतः अडाणीच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय, दुसरं शरद पवार असं म्हणतोय की अडाणी बाजूला आहे, आणि हे दोघं म्हणतात आहेत की आमची अस्तर राजकीय युती. तलवारीमध्ये एकच म्यान लागतं, एका म्यानात दोन तलवारी राहत नाही. एक तर तुम्ही विरोधात आहात ती म्यानामध्ये तलवार राहील, किंवा तुम्ही त्याच्या विरोधात आहात तीच तलवार ह्या ठिकाणी राहील. आणि ज्याला निर्णय करता येत नाही तो कसलं ह्या देशाचं नेतृत्व करणार? साधा प्रश्न आहे, फार मोठा निर्णय नाही. आणि या साध्या प्रश्नावरती जर राहुल गांधींना निर्णय करता येत नसेल तर त्याच्या काँग्रेसवाल्याने आमच्या नादी लागू नये, नाही तर अजूनच भिंग काढायला आम्ही बाहेर काढायला पडतो. काँग्रेसशी काही पिलावलं बसलेली आहेत असा माझा अंदाज झालेला आहे. आणि म्हणून त्यांची चुलबुल 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 व्हायला लागलेली दिसते मला. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या आहे राजे थांब नको बस तिथे अय सैनिक तुला सांगितलं बसायला ना, बसून घे आपला. आणि म्हणून ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते या नरेंद्र मोदीच्या विरोधात काय लढणार आहेत? ज्यांना राजकीय निर्णय करता येत नाही ते मोदीच्या विरोधात काय लढणार आहेत? त्या अमित शहाच्या अंगावरती तुम्ही कसं जाणार आहात? ज्याला आपलं स्वतःच मैदान करता येत नाही खेळायचं, ज्याला स्वतःच मैदान खेळायचं करता येत नाही, तो असारा म्हणतोय मी आता क्रिकेट खेळायला चाललोय. अरे ते क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला पिच करावं लागतं, त्याला असणारा स्टंप लागतो, बॉल लागते, बॅट लागते, आणि दोन अंपायर लागतात, आणि दोन्ही बाजूने 11-11 प्लेयर आणि दोन राखीव लागतात. एवढी तरी जाणीव असली पाहिजे. कोणाला मित्र करायचं कोणाला मित्र करायचं नाही अजून ठरतच नाही. येत्या कालावधीमध्ये येत्या कालावधीमध्ये
एक गोष्ट नक्की आहे की इंडिया टिकता की नाही याचा निकाल त्या ठिकाणी लागेल. काँग्रेस लालू आणि नीतीश बरोबर राहील पण काँग्रेस ममता बॅनर्जी बरोबर राहील काय याचं सांगता येत नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी युती झालेली आहे ती काँग्रेस टिकवेल की नाही हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. ईडीच्या चौकशीला कोण कोण गेलं, काँग्रेसमधले कोण कोण गेले, मध्यंतरी सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत होती आणि त्या पोस्टमध्ये काँग्रेसमधले जेवढ्यांवरती चौकशी आहे त्याचे फोटो होते, त्यांची नावं होती. आता ज्यांची ज्यांची नावं आणि फोटो होता त्यांना असणारा मोदींनी असं म्हटलं तुम्ही माझ्या विरोधात जाताय जा, माझ्या अजून असणारा एप्रिल महिन्यापर्यंत राज्य आहे, एप्रिल महिन्यापर्यंत मी या देशाचा पंतप्रधान कायम आहे, कायम आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तसं वागायचं आहे का आणि मी सांगतो तसं जर वागायचं नसेल तर तिहारचा जेलचा रस्ता मोकळा आहे, कुठचा मार्ग पाहिजे तेवढं सांगा. मोदी सांगतील तो मार्ग स्वीकारतील, त्यांनी बरोबर उत्तर दिलं. मोदी जो मार्ग सांगेल ते स्वीकारतील आणि मोदीने असणारा तो मार्ग सुचवलेला कुठला असेल तर स्वतःची सत्ता कशी वाचेल तोच मार्ग असेल. तुम्ही एकत्र माझ्या विरोधात येऊ नका, वेगवेगळा लढा तुम्ही. आणि म्हणून अशोकराव हिंगे असतील किंवा किसन चव्हाण असेल यांनी आपल्याला असणारा इशारा केला की मोदी बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही असं तो विरोधी पक्षाचं त्या ठिकाणी करेल. मोदीचा आहे बापात बाप ठेवणार नाही आणि लेखात लेख ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही वेगळं लढा. काँग्रेस पक्षाचे जे बगल बच्चे आहेत बीजेपीमधनं जाऊन काँग्रेसमध्ये आलेत आणि काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये जाऊन पुन्हा काँग्रेसमध्ये आलेत अशा बगल बच्च्यांना मी असताना विचारतो की तुमची नेमकी भूमिका तर सांगा, तुमची नेमकी भूमिका तर सांगा. आज असं सांगत बसलेत की तुम्ही जे पत्र लिहिले ते पत्रांनी थोडी युती होते, मग म्हटलं कशाने युती होते रे राजा. युती होते कशाने, एकमेकाला सांगूनच आपण युती करतो ना. ही सगळी तरुण पोरं आहेत, चिठ्ठी कशी पाठवता पुरीला मला सांगा. जुळवता कसा, तेच तर आम्ही केलं. चिठ्ठी लिहिली काँग्रेसवाले, अरे बाबा आम्ही तुमच्यावर प्रेम करायला मागतोय, तुम्ही आमच्यावरती प्रेम करा.
काँग्रेसवाल्यांना प्रेम करण्यासाठी मोदीची परमिशन लागते, एवढं लक्षात घ्या. त्यांनी परमिशन दिलं तर ते आपल्याशी प्रेम करतील, मोदीने परमिशन दिलं नाही तर ते त्यांच्या मार्गाने, आपण आपल्या मार्गाने. आणि तोच इशारा अशोक हिंगे आणि असणारा प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आपल्याला दिला की उद्या कदाचित आपल्याला आपला वेगळा मार्ग त्या ठिकाणी आखावा लागणार आहे. आपल्याला आपला मार्ग त्या ठिकाणी करायचा असेल. मी नेहमी म्हणत असतो की कुठलंही युद्ध जिंकायचं असेल तर ते पहिल्यांदा डोक्यात जिंकावं लागतं. कुठली मारामारी जिंकायची असेल तर पहिल्यांदा मारामारी कशी करायची याचा आराखडा तयार करावा लागतं आणि मग मारामारी करावी लागते. तर तुम्ही जिंकता, नाही तर नाही जिंकत. त्या उद्याची ही लढाई आपल्याला जिंकायची असेल उद्याचं हे संविधान आपल्याला असणारं टिकवायचं असेल. इथे असणारं जे आपल्याला दिसतंय की नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर हे आपली विचारसरणी ह्या देशावरती लादायला बघतात आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची विचारसरणी आज चाललेली आहे. टिकवायची कोणाची हे तुम्हाला ठरवण्याचं आहे. ही निर्णायक लढाई आहे. एक तर आपण जिंकू ते हारतील किंवा ते जिंकतील आणि आपण हारू अशी असणारी परिस्थिती आहे. हा येड्या गबाळ्याचा खेळ नाहीये. टिंगलटवाली करण्याचा असणारा वेळ काळ नाहीये. खुशमस्कऱ्या करण्याचा वेळ नाहीये. ठरवण्याचं हे आहे की ज्या मान सन्मानाने मी आता जगतोय, जे मान सन्मानातून मी असणारा जगतोय, ते मान सन्मान टिकवण्याचा की नाही हात खरा इथला असणारा प्रश्न आहे. उद्याच्या कालावधीमध्ये माझा मान सन्मान 1 किलोच्या मटणासाठी इलेक्शन मधल्या दारूसाठी आणि इलेक्शन मधल्या महात्मा गांधीसाठी माझा इमान घाण ठेवायचा कायमचा आहे का, हा लढा उद्याचा ठरवायचा हे आपण लक्षात घ्या. उद्याचा हा लढा तिथला आहे आणि उद्या हा जिंकायचा असेल तर इथे जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरी विचाराचा म्हणतो, जो जो कार्यकर्ता स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरवादी असं म्हणतो त्यांनी मनाची खूनगाठ घातली पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे. जिंकायचं असेल तर पहिल्यांदा डोक्यामध्ये आराखडा पाहिजे. आणि तो आराखडा काय ते या देशामधला असणारा वंचित, या देशामधला असणारा वंचित, मग त्याची जात कुठला, धर्म कुठला हा मला माहित नाही. इथला असणारा आरक्षण उपभोगणारा वर्ग त्याची जात कुठला, त्याचा धर्म कुठला ह्याची मला पर्वा नाही. परंतु हा माझ्या लढ्यातला सोबती आहे, तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. तो जसा आहे तसा मी त्याला स्वीकारेन. त्याच्या विचारासकट, त्याच्या संस्कृतीसकट मी त्याला सारा स्वीकारणार आहे. आणि हा
स्वाभिमानाचा लढा। महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब, महात्मा गांधी यांचा विचाराचा लढा हा कायम राहील, हा कायम राहील। आणि गोडसे हेगडेवार गोलवलकरांचा वाद या मातीमध्ये कायमचा मी गाडून टाकेन हा विश्वास माझा तिथे असला पाहिजे। हा विश्वास आपल्याकडे असला पाहिजे आणि हा विश्वास बाळगायचा असेल तर तो माझ्याकडे येतोय की हे वाट न पाहण्यापेक्षा मी त्याच्याकडे गेलो पाहिजे ही माझी भूमिका आहे। कार्यकर्त्याची असली पाहिजे, फुले शाहू आंबेडकरवाद्याची असली पाहिजे। आणि हा पायंडा आपण ज्यावेळेस पाडू, हा पायंडा ज्यावेळेस आपण इथे पाडू त्यावेळेस आपण लक्षात घ्या हा विजय आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ठेवा। पण मी घरात बसून, नुसता जप करत राहिलो तर माझा जप माझ्या पुरताच, माझा जप काय चाललाय बाहेरच्याला माहीत नाही आणि बाहेरच्याला मी काय करायला मागतोय त्याची माहिती नाही। आणि म्हणून इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकर वाद्याने त्याच्या आजूबाजूची असणारी 3 ते 4च गावं घ्यावी, जास्ती घेऊ नये। त्यांनी 4च गावे गावं आपल्या बाजूची घ्यावी आणि चारी बाजूने चारी गावं घेऊन त्यांनी असणारं हा सरळ सरळ भेटलं पाहिजे की इथे नथुराम गोडसे, गोलवलकर, हेगडेवार यांचा विचार तुम्हाला पाहिजे की या देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा विचार पाहिजे याची ठरवण्याची वेळ आली आहे। ही ठरवण्याची वेळ आलेली आहे। खत्र्यामध्ये इथे हिंदू धर्म नाही। मुसलमान जसा म्हणतो की मेरा धर्म खतरे में है तसे इथला सारा हिंदू धर्म खतऱ्यामध्ये नाहीये। खतऱ्यामध्ये जे आहे आरक्षणवादी खतऱ्यामध्ये आहेत हे आपण सारा लक्षात घ्या। मग तो आदिवासी आरक्षणवादी असेल, तो इथला दलित आरक्षणवादी असेल, तो इथला सारा ओबीसी आरक्षणवादी असेल किंवा इथे असणारा गरीब मराठा जो आरक्षणवादी आहे तो खतऱ्यामध्ये आहे हे आपण सर्व लक्षात घ्या। खतरा इथे धर्मावरती नाही आहे, खतरा जो आहे तो इथे आरक्षणवरती आहे। खतरा जो आहे तो इथल्या असणाऱ्या राजकीय परिस्थिती बदलली आहे त्याच्यावरती आहे हे आपण लक्षात। बिहारच्या जातीय जनगणनेतून माहिती काय आली तर माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाची बातमी आहे, माहिती आली ती म्हणजे कुठलाही समाज, दहा टक्क्याच्या वरती नाही, सगळे 10% आतमध्ये। कुठलाही समाज 10% वरती नाही, सगळेजण 10% आतमध्ये आहे। आणि म्हणून सहजीवनाशिवाय एक जातीय चालत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। एका जातीची सत्ता असा कालखंड संपला आहे।
इतले असणारे आरएसएस आणि मोदी जे जातीय गणगणनेला विरोध करत होते त्याचं कारण की इतल्या साऱ्या समूहाला हे कळता का मध्ये की इतला सारा वेगवेगळा समूह किती टक्के आहे आणि बिहारच्या जातगणनेतून स्पष्ट आलं की कुठलाही एक समूह हा 10% वरती नाही आणि जिंकायचं असेल तर किती टक्के लागतात एखाद्या उमेदवाराला एका मतदारसंघामध्ये जिंकायचं असेल तर किती टक्के मत त्याला पाहिजेत किती टक्के पाहिजेत कोणीतरी सांगितलं 40% धरून चालू 40% लागतात आता हे तर 40% गणित आपण सारा बघितलं आणि एक समूह त्या बिहारवरनं दिसते 10% नाही त्याला 30% दुसऱ्याचे आणावे लागतात त्याला दुसऱ्याचे आणावे लागतात त्यावेळेस आपण सारा लक्षात घ्या की त्याला एकली जगता येणार नाही तर त्याला सहजीवनातून जगता येतं हे आपण सारा लक्षात या संविधानाला विरोध जो आहे इथल्या सर्व राजकीय व्यवस्थेला जो विरोध आहे तो विरोध एकाच कारणासाठी आहे आणि तो म्हणजे जातीय व्यवस्था एक कल्ली व्यवस्था आहे जातीय व्यवस्था ही एक कल्ली व्यवस्था आहे आणि या देशामधली राजकीय व्यवस्था ही बहुआयाम व्यवस्था आहे तुम्हाला एका जातीवरती अवलंबून राहता येत नाही तर इथल्या असणाऱ्या वेगवेगळ्या समूहाबद्दल तुम्हाला जोडावं लागतं समजून घ्यावं लागतं त्याच्याबरोबर बरोबरीनं बसावं लागतं आणि त्याचं सहजीवन आहे ही लोकशाही सहजीवनाची लोकशाही या राजकीय व्यवस्थेला विरोध का तर ती सहजीवनाची व्यवस्था आहे आणि आरएसएस बीजेपीला ही जातीय व्यवस्था पाहिजे आणि म्हणून तिचा असणारा विरोध आहे मित्रो तिसरा विरोध जो आहे या ठिकाणी इथे कुंभाराचा नगरसेवक होऊ शकतो की न होऊ शकतो त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो पण उद्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये कुंभार समाजाचा माणूस उभा राहिला नगर अध्यक्षासाठी तर तो होऊ शकतो का हा फरक आहे अध्यक्षीय पद्धतीमध्ये आणि लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये अध्यक्षीय पद्धतीमध्ये हितला कुमार असेल लोहार असेल सोनार असेल सुतार असेल कैकाडी असेल मांगारुडी असेल धोबी असेल परीड असेल या सगळ्यांना अध्यक्ष होता येत नाही अध्यक्षीय पद्धतीमध्ये पण साऱ्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये तो वार्डातून निवडून येऊ शकतो आणि वार्डातून निवडून आला तर तो नगर परिषदेचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून या व्यवस्थेला विरोध आहे ही सत्तेतली लढाई आहे महात्मा फुलेंनी 150 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी या सत्तेच्या व्यवस्थेला काडी लावली आग लावली शाहू महाराजांनी त्याच्या तेल ओतलं जळत ठेवलं महात्मा गांधींनी असणाऱ्या इथल्या सामान्य माणसाला
लढायला शिकवलं आणि संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ही वर्णव्यवस्था कायमची काढून टाकली आणि सर्वसामान्य माणसाला अधिकार दिला अशी परिस्थिती. मित्रो, ही टिकवणं आपली जबाबदारी, ही टिकवणं आपली असणारी जबाबदारी आहे. आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्ही जेव्हा असणारा वंचित बहुजन आघाडीची युती करत नाही त्यावेळेस तुम्ही असणारा महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ह्या विचाराचे नाही तर तुम्ही असणारा नथुराम गोडसे, हेगडे आणि गोलवलकर यांच्या विचाराचे आहात हे आपण असणारा लक्षात घ्या. ही विचारांची लढाई. आम्ही म्हणतोय लढू एकत्र मिळून ह्यांना कायमचं पहिल्यांदा गाडू आणि मग आपण आपसामध्ये लढत बसू. येणारा काळ ठरवेल की कोण कुठल्या बाजूला आहे. तुम्ही मोदीच्या इशाऱ्यावरती नाचता की आम्ही मोदीला असणारा गाडतो हा त्याच्यातला भाग आहे. अजून एकही असणारा काँग्रेसवाल्यांची टीका मी मोदीवरती बघितलेली नाही. किंवा मोदीचा असणारा जे काही कॅग म्हणजे असणारा सेंट्रल अकाउंट एजन्सी जी आहे, केंद्रामधलं जे ऑडिट डिपार्टमेंट करतं त्यांनी असणारा आता रस्त्यामध्ये जे घोटाळे झाले त्याचा उल्लेख केला, काँग्रेसवाले त्याचा उल्लेख करायला तयार नाही. का काँग्रेसवाल्यांना सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही आमच्या घोटाळ्याबाबतीत बोललात तर याद राखा तुम्हाला आम्ही तिहार जेल दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तेरी बी चूप मेरी बी चूप, प्रोफेसर आपला गपचूप, वर्गाचं जे व्हायचं ते होईल, शिकायचं असेल तर पोरगा शिकेल, नाही शिकायचं असेल तर नाही शिकेल. तेव्हा ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेशी आपल्याला सरळ त्या ठिकाणी लढायचं आहे. काँग्रेस असेल हे हरलेलं सैन्य आहे, शरद पवार त्याच्यापेक्षा हरलेलं सैन्य आहे. त्याच्यापेक्षा हरलेलं सैन्य आहे. आणि या सगळ्यांना आम्ही असणारा म्हणतोय, अरे या मोदीला आम्ही घ्यायला तयार आहोत, तुम्ही आमच्या बरोबर या, मोदीला चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे लक्षात घ्या. आज जे असताना मनोज इंगे पाटील जे उपोषणाला बसलेत 2 वर्षापूर्वी, असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला, असाच सकल मराठ्यांचा मोर्चा निघाला आणि त्याच्या विरोधात की आम्हाला OBC मधनं आरक्षण द्या अशी सकल मराठा समाजाची मागणी होती. आणि त्याच्या विरोधात OBCने जे असणारा पवित्रा घेतला की आमच्या ताटामध्ये आम्ही कोणाला घेणार नाही. तेव्हा सकल मराठा नेतृत्व करणारे जे होते त्यांना आम्ही असं म्हटलं, कोणाच्या ताटातलं तुम्ही मागू नका, तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा, तुम्ही तुमचं वेगळं ताट मागा. सकल मराठा समाजाने त्यावेळेस स्वतःचा असणारा आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको, आमचं वेगळं ताट पाहिजे. आणि पण OBCचं वेगळं ताट आणि सकल मराठ्यांचं वेगळं ताट हे व्यवस्था निर्माण करता येते ही भूमिका आपण ह्या ठिकाणी घेतली. OBC जे आहेत आणि सकल मराठा जे आहेत आमने सामने आले, यांनी 2 लाखाचा मोर्चा काढला तर त्यांनी 3 लाखाचा काढला, त्यांनी 3 लाखाचा काढला तर ह्यांनी 5 लाखाचा काढला. दंगल कधी होईल याची मला जाणीव नव्हती. आणि ह्या महाराष्ट्रातले भले भले नेते, या महाराष्ट्रातले भले भले नेते कुठल्या बिळात जाऊन शिरले होते कोणाला माहिती. कुठल्या बिलात शिरले होते कोणाला माहिती नाही.
दंगल होण्याची परिस्थिती होती. शेवटी वंचितनीच भूमिका त्या ठिकाणी घेतली. शेवटी वंचितनीच भूमिका त्या ठिकाणी घेतली की मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. मागणी मागण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे. तो अधिकार कुठलाही समूह हिसकावून घेऊ शकत नाही. पण आरक्षणाच्या संदर्भातलं म्हणायचं असेल तर मराठा समाजाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसींचं ताट वेगळं असलं पाहिजे, तरच इथला असणारा आरक्षणाचा प्रश्न निघाल. मी आज इथला असणारा मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतोय. सत्तेवरती बसलेला सुद्धा मराठा, मुख्यमंत्री सुद्धा मराठा, मागणी सुद्धा मराठा समाजासाठी. मग तोडगा का नाही? तोडगा का नाही? सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. सत्तेवरती बसलेला मराठा हा निजामी मराठा आहे. तो इथला देशमुखी आहे, जागीरदार आहे, इनामदार आहे, कुलकर्णी आहे. या सत्तेशी जोडलेला असणारा आहे. आणि रयतेतला जो मराठा जो शिवाजी महाराजांबरोबर होता त्या कालावधीमध्ये ना जागीरदारी होती, ना इनामदारी होती, ना देशमुखी होती. या जागीरदार इनामदार देशमुखी असलेल्या मराठ्यांना असं वाटतंय की या गरीब मराठ्याला आपण जर आरक्षण दिलं, या गरीब मराठ्याला आपण असणारं आरक्षण दिलं आणि उद्या तो सत्तेमध्ये आला तर आपली सत्ता हातातून जाईल. आणि म्हणून गरीब राहायला पाहिजे, अशिक्षित राहायला पाहिजे. म्हणून फक्त जे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारच्या माईक ओढणार, फक्त जाऊन यायचं, फक्त जाऊन यायचे. अशी जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केल्या जाते अशी असणारी परिस्थिती. मी या सगळ्या समूहाला आवाहन करतोय की तोडगा काय तो मी इथे सांगणार नाही. तू वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या, आम्ही तोडगा मांडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात. तो तोडगा आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उद्याची असणारी ही लढाई एका बाजूला आरक्षण विरोधी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणवादी ही आहे. आपण जर आरक्षणवादी असाल तर सर्व आरक्षणवाद्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही फुले शाहू आंबेडकर गावागावातला कार्यकर्ता करेल. हे आव्हान मी त्याला करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय.